नमस्कार मित्रांनो, प्रयाग एडुटेकच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, खूप सारे विद्यार्थी जे होते तर ते शंका विचारत होते एक्झाम फॉर्म भरण्याविषयी. त्याच्यानंतर खूप साऱ्या अडचणी येत होत्या त्यांच्या प्रोफाईल क्रिएट करण्याविषयी. तर याच्यावर उपाय म्हणून एक डायरेक्ट एक संपूर्ण व्हिडिओच आम्ही बनवलेला आहे. ॲक्च्युलीमध्ये फार बिझी शेड्यूल आहे ऑलरेडी. आपलं पॉलिटी, हिस्ट्री, ज्योग्राफी ही जी तीन जे सेक्शन्स आहेत ते ऑलरेडी कव्हर करायचे आहेत. त्याच्यात हा वेळात वेळ काढून जो आहे तर तो हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये प्रोफाईल क्रिएट करण्यापासून तर पेमेंटपर्यंतची संपूर्ण प्रोसेस जी आहे तर ती दिली गेलेली आहे. तर फॉर्म भरण्याआधी तुमच्याकडे काही गोष्ट असणं आवश्यक आहे. एक मोबाईल नंबर जो चालू आहे ज्याच्यावर OTP येतो, ईमेल ऍड्रेस लॉग इन केलेला, त्याच्यानंतर 10वीचं मार्कशीट, 12वी झालं असेल तर 12वीचं मार्कशीट, त्याच्यानंतर डिप्लोमाचं मार्कशीट, इंजिनिअरिंग झालं असेल तर इंजिनिअरिंगचं मार्कशीट, ठीक आहे. त्याच्यानंतर डोमासाईल तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे, जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे. तर हे सर्व जवळ घेऊनच बसा फॉर्म भरताना, ठीक आहे. तर मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो. इथं स्टेप बाय स्टेप एक प्रोसिजर दिलेली आहे, ती प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो. एक तर त्या प्रोसिजरने भरा, एक तर संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आणि मग तुम्ही फॉर्म भरा, ठीक आहे. तर सुरू करूया. तर बघा, सर्वात आधी ब्राउझर ओपन करा, गुगल सर्च करा आणि गुगलमध्ये महा MPSC सर्च करा. तुम्हाला ही वेबसाईट दिसेल, या वेबसाईटवर क्लिक करा. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल. मग याच्यामध्ये नवीन वापरकर्त्याची नोंदणी, आता जर तुमच्याकडे इंग्लिश मध्ये केलं असेल तरी तेच येणार आहे. तर न्यू प्रोफाईल क्रिएट करायची आहे आपल्याला. मग याच्यामध्ये युजर नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर हे सर्व आपल्याला टाकायचं आहे. पहिले आपलं युजर नेम टाकायचं. आता युजर नेम तुम्ही तुमचं नाव घेऊ शकता आणि त्याच्या पुढे थोडेसे अंक जरी टाकले तरी चालतील. त्याच्यानंतर तुमचा ईमेल टाईप करा. ईमेल टाईप झाल्यानंतर तो काय करा, व्हेरीफाय करा. कशासाठी? OTP साठी. आता एवढं फास्ट नेट नाही चालत कोणाचं, पण आपण मी जे आहे तर ते फास्ट घेतलेलं आहे, व्हिडिओ फास्ट मध्ये केलेला आहे. मग तुमच्या ईमेलला एक OTP, तो OTP टाईप करायचा आणि व्हेरीफाय करायचा. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाका, ठीक आहे. OTP आल्यानंतर या ओके बटनावर क्लिक करा, तुमचा मोबाईल नंबर टाका, ठीक आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओके म्हणा, OTP येईल, मोबाईलचा OTP व्हेरीफाय करा, त्याच्यानंतर पुन्हा ओके म्हणा. आता जे जे बरोबर येतं ते ग्रीन मध्ये होऊन जातं आणि जे चुकीचं आलं तर ते रेड मध्ये होऊन जातं, ठीक आहे. जन्मतारीख टाका, तुमचा पासवर्ड क्रिएट करा. आता पासवर्ड मध्ये काय करायचं, एक कॅपिटल ठेवायचं, बाकीचे स्मॉल ठेवायचे आणि एक नंबर ऍड करायचा, असा पासवर्ड तयार करायचा, ठीक आहे. जो वरती पासवर्ड टाकणार तसाच्या तसा डिट्टो पासवर्ड खाली टाकायचा. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा एकदम केअरफुली करायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर युजर निर्माण करा, क्लिक करायची, ओके. आता पुन्हा होम पेजवर यायचं आणि तुमचं जे युजर नेम आहे ते टाकायचं त्याच्यात, ठीक आहे. तुमचं युजर नेम टाकायचं, त्याच्यानंतर जो पासवर्ड असेल तो टाकायचा आणि त्याच्यानंतर लॉग इन करायचं, ठीक आहे. तुम्ही माझ्यासोबत जाण्याचा प्रयत्न करा नका, कारण की व्हिडिओ फार फास्ट आहे, तुम्हाला जमणार नाही, एकदा पूर्ण पाहून घ्या. लॉग इन वर क्लिक करायचं. आता लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं एक इंटरफेस दिसेल, ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात जायचं प्रोफाईल निर्मिती, प्रोफाईल क्रिएट करायची. आधार आहे का? हो आहे. मग आधार क्रमांक टाकायचा. त्याच्यानंतर आधारवर जसं नाव आहे तसंच टाकायचं, म्हणजे सरनेम पासून सुरू होत असेल सरनेम पासून, तुमच्या नावापासून सुरू होत असेल तुमच्या नावापासून, ठीक आहे. तुमचं नाव टाकायचं, त्याच्यानंतर श्री श्रीमती जे असेल ते करायचं. त्याच्यानंतर मी इंग्लिश मध्ये करून घेतो, हे तुम्ही मराठी मध्ये केलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुमचं सरनेम, इनिशियल नेम आणि मिडल नेम हे जे आहे तर ते व्यवस्थित करा, ठीक आहे. आता हे नाव टाकताना चुकी करू नका, वरती पण नाव खाली पण नाव, फार काही लोक नावात चुक्या करतात. तर व्यवस्थित फॉर्म भरा, कारण की एकदा फॉर्म भरल्यानंतर तो पुन्हा हे करणं थोडंसं अवघड काम असतं. त्याच्यानंतर देवनागरीमध्ये तुमच्या आईचं नाव टाका.
आता आईचं नाव फक्त इनिशियल टाकलं तरी चालेल, म्हणजे पूर्ण नाव टाकण्याची गरज नाही, फक्त तुमच्या आईचं जे नाव असेल तर तेवढंच नाव टाका. डेट ऑफ बर्थ आपोआप येते, लँडलाईन नंबर देण्याची काही गरज नाही. मॅरिड आहे का नाही ते सांगा. इंडियन डोमासाईल आहे का, हो येस. त्याच्यानंतर डोमासाईलवर एक क्रमांक असतो, खाली असतो तो सिरियल नंबर टाकायचा, एकदम खाली असतो जिथे वर्ष पण लिहिलेलं असतं त्या डोमासाईलच्या खाली, ठीक आहे, ते करायचं. आजकाल नवीन डोमासाईल येतात त्याच्यामुळे तो नंबर कधी कधी वरती पण असू शकतो, ठीक आहे, तुम्ही वरती चेक करू शकता. इशू डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तुमचा जिल्हा त्याच्यात टाका, ठीक आहे. त्याच्यानंतर डोमासाईल कधी इशू झालेली आहे त्याची डेट टाका, ठीक आहे, डेट फार महत्वाची आहे, त्याच्यात डेट टाका. डेट टाईप होत नाही, तुम्हाला इथून ती सिलेक्ट करावी लागेल, वर्ष सिलेक्ट करावे लागेल, मग महिना सिलेक्ट करावा लागेल, त्याच्यानंतर तारीख सिलेक्ट करावी लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर मदर टंग मराठीच घ्यावी लागणार आहे, मराठीच घ्यायची. त्याच्यानंतर मराठी बोलता येते का, हो. त्याच्यानंतर वाचता लिखता सर्वच येतं मराठी, ठीक आहे. तुम्ही अपंग आहात का, अपंग असणार तर पुढं ते परत माहिती टाकावी लागते, ठीक आहे. तर पुढचं जे आहे ही माहिती व्यवस्थित एकावेळी चेक करून घ्यायची, ठीक आहे. इथं फक्त आईचं इनिशियल नाव टाकायचं आणि ते पण कॅपिटलमध्ये टाका तर छान नसेल, ठीक आहे. फॉर्म एकावेळी पुन्हा बघून घ्यायचा, कसं आहे पुन्हा पुन्हा भरण्यापेक्षा हाईट जो क्रायटेरिया आहे तो टाकायचा. समजा ज्यांच्या आईत बट बसत नसेल त्यांना तरी टाकून द्या, 164 टाकून ठेवायचे, ठीक आहे. वजन टाका, चेस्ट जी आहे ती टाका. आता इथं जे टाकणार चेस्ट, आता बाजूच्या कॉलम मध्ये जी टाकणार की फुगवल्यानंतर ती 5 सेंटीमीटर त्याच्यापेक्षा जास्त टाकायची, लक्षात ठेवा. कॅटेगरी जी असेल तुमच्या जातीचा प्रवर्ग जो असेल तो सिलेक्ट करायचा. कास्ट सर्टिफिकेटवर खाली एक नंबर असतो तो नंबर टाकायचा, जसा डोमेसाईलचा असतो तो, ठीक आहे, तो नंबर टाकायचा. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर आहे का, येस. आता एससी एसटी वाल्यांना नसतं म्हणून त्यांना काही टेन्शन नाही. तिथं नंबर जो असतो खालचा जो नंबर टाकायचा तो व्यवस्थित माहिती भरायची, घाई करायची नाही. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियरचा इश्यूची डेट विचारलेली आहे, ठीक आहे. जे ओबीसी प्रवर्गामध्ये मुडतात त्यांना नॉन क्रिमिलियर काढून ठेवावं लागतं त्यांना, कारण की त्याच्याशिवाय ते ओबीसीला अप्लाय करू शकत नाही, लक्षात ठेवा. पुढचं आहे कास्ट व्हॅलिडिटी आहे का, ठीक आहे. कास्ट व्हॅलिडिटी लागते, तर कास्ट व्हॅलिडिटीचा सर्टिफिकेट नंबर टाका पुन्हा, जसा आपला कास्ट सर्टिफिकेटचा येतो त्याच पद्धतीने कास्ट व्हॅलिडिटीचा पण येतो. त्याच्या इश्यूचा डेट टाका. सर्व माहिती एका वेळी व्यवस्थित चेक करून घ्या, पुन्हा पुन्हा बदलण्यास अर्थ नाही, एकदम व्यवस्थित चेक करा. सेव्ह म्हणायची माहिती, सेव्ह म्हटल्यानंतर ओके म्हणा, ठीक आहे. थोडासा वेळ लागेल या प्रोसेसला. त्याच्यानंतर ऍड्रेस मध्ये जायचं, ठीक आहे. पहिली स्टेप फर्स्ट झाली, त्याच्यानंतर ऍड्रेस मध्ये जायचं. ऍड्रेस मध्ये तुमचा फ्लॅट नंबर, हाऊस नंबर टाका. आता बघा, ग्रामीण भागामध्ये काही हाऊस नंबर वगैरे नसतात, तर त्या विद्यार्थ्यांनी कोणताही नंबर टाकला तरी चालतं, ठीक आहे. ग्रामीण भागात आपले जे पोस्टमॅन असतात ते फार हुशार असतात, त्यांना माहिती असतं घर कोणतं आहे, म्हणून काही टेन्शन नाही. ऍड्रेस मधली व्यवस्थित माहिती टाका. जो वरचा जो ऍड्रेस असेल तोच खालचा ऍड्रेस टाका. जे विद्यार्थी शहरात रूम मध्ये राहतात तर त्यांनी रूमचा ऍड्रेस टाकण्याचा प्रयत्न करू नका. कुठलेही डॉक्युमेंट वगैरे येतं आणि आपण रूम चेंज करून टाकतो, त्याच्यामुळे तुमचा गावाकडचा जो घराचा पत्ता असेल तोच टाकायचा, ठीक आहे. पुढची अदर इन्फॉर्मेशन सर्व नाही, कारण की जर कुठे सिलेक्ट झालेलो असतो तर कशाला इथं अप्लाय केलं असतं. बरोबर आहे. तर तुम्ही कुठे सिलेक्ट असाल, असाल जे व्यक्ती असतील खरंच, तर त्यांनी सांगायचं, कारण की त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणावं लागतं, ठीक आहे. हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे काही टाकण्याची गरज नाही. एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी अचीवमेंट काही टाकायचं नाही, ठीक आहे. हे नो म्हणायचं इथं सर्वच, या पेजवर सर्वच नो म्हणायचं, ओके म्हणायचं, ठीक आहे. आपली इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली, पुन्हा ओके म्हणायचं. पुढे जायचं. आता आपल्याला महत्वाचे क्वालिफिकेशन आहे. याच्यामध्ये कसं आहे, ज्यांनी एस एस सी केली असेल एस एस सी ऍड करायची, 12वी झालेली असेल 12वी पण ऍड करायची, ठीक आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा झालेला आहे डिप्लोमा पण ऍड करायचा, इंजिनिअरिंग झालेली असेल इंजिनिअरिंग पण ऍड करायची, काहींनी चारी केलेलं असतं तर हे चारी कॉलम ऍड करायचे त्याच्यात, ठीक आहे.
तर इथे एसएससी ची माहिती भरली जाते. एसएससी चा बोर्ड सिलेक्ट करायचा, पास. रिझल्टचा डेट कुठे असतो बघा, जे आपले मार्कशीट येतं, आपलं सर्टिफिकेट येतं, त्याच्या खाली रिझल्टची एक डेट असते, ती टाकायची. अटेम्प्ट एकच असतो, ठीक आहे, अटेम्प्ट वन टाकायचा. दहावीचा कोर्स कितीचा असतो, दहावीचा कोर्स 12 महिन्यांचा असतो, ठीक आहे. बारावीचा किती टाकायचा, 11वी 12वी हे 2 वर्ष असतात, मग ते 12 2 24 वर्ष 24 महिने, सॉरी 24 महिने टाकायचं. दहावीचा फक्त 12 महिने टाकायचा. एक कंपल्सरी सब्जेक्ट वगैरे काही टाकायचं नाही, एक कंपल्सरी सब्जेक्ट, ऑप्शनल सब्जेक्ट ऍड म्हणायचं. पुन्हा ज्यांचं 12वीचं असेल त्यांनी 12वीचं टाकायचं. इथं आपण डिप्लोमाचं घेतलेलं डायरेक्ट, मग डिप्लोमाचं सिलेक्ट करायचं, स्ट्रीम सिलेक्ट करायची, सब्जेक्ट आपलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर बोर्ड स्टेट सिलेक्ट करायचं, महाराष्ट्र. त्याच्यानंतर बोर्ड एकच आहे, MSBTs आहे डिप्लोमासाठी सर्वांना. त्याच्यानंतर रिझल्ट, पास. रिझल्ट डेट, इथं पण जे सर्टिफिकेट असतं त्याच्यावर येतं. अटेम्प्ट वन, वनच अटेम्प्ट टाकायचा, ठीक आहे. कोर्सचं ड्युरेशन डिप्लोमा 3 याचा राहतो, तो 36 करा, 36च ठेवा जवळपास. कारण की जे विद्यार्थी 12वी नंतर येतात त्यांनी पण तसंच ठेवा, ऍक्च्युअली मध्ये पाहावं लागेल त्यांचं काय. पण ज्यांनी 3चा केलाय त्यांनी 3चा करा, ज्यांनी 2चा केलेला आहे डायरेक्ट सेकंड इयर आले त्यांनी 24चाच लिहिला तरी चालेल. हे कंपल्सरी सब्जेक्ट, हे ऑप्शनल सब्जेक्ट काही टाकायचं नाही, हे ऍड करायचं, ठीक आहे. ज्याचं जेवढं क्वालिफिकेशन असेल ते ऍड करायचे, हे सेव्ह म्हणायचं. हे जे आहे एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन, हे याच्यात क्लिक सुद्धा करायचे नाही, हे काहीच काहीच याच्यात हातच लावायचं नाही, याला पुढचं घ्यायचं फोटोचं. आता बघा, हे सर्वात मोठं आहे, या फोटोचे वाचून घ्या. 125-130 विड्थ पाहिजे आहे आणि फार काही गोष्टी पाहिजे आहेत त्याच्यात, खाली वाचून घ्या. आणि मी काय त्याच्यावर व्हिडिओ बनवणार नाही आता की फोटो कसा ऍडजस्ट करायचा, तो तुम्ही आता तो शिकून घ्या. आता तुम्ही इंजिनियर आहेत, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायला नाही पाहिजे. इमेज व्यवस्थित त्याच्याने हे करा, अपलोड करा. जेव्हा सक्सेसफुल म्हणेल ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जायचं, असिस्टंट मोटर व्हेकलच्या ऍडवर क्लिक हिअर टू अप्लाय करायचं. कलर ब्लाइंडनेस आहे का, नाही. ग्लास मधून दिसतं का, तर हो, येस. पहिलं नो, दुसरं येस करायचं. सबमिट करायचं, ठीक आहे. सबमिट करा, त्याच्यानंतर हा तुमचा पूर्ण एक ऍप्लिकेशन फॉर्म येतो. मग याच्यावरची माहिती पुन्हा एकदा जी आहे तर ती कन्फर्म करून घ्यायची, ठीक आहे. याच्यावर सगळी माहिती कन्फर्म करून भेटते. त्याच्यानंतर जर तुम्ही MPSCला झाले असाल तर ते करा. इंटरव्ह्यू वगैरे दिला असेल तर ते पण सांगा, येस नो, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही या पदासाठीच तुमचं क्वालिफिकेशन आहे का, येस. मग एक्झामिनेशन सेंटर टाका, तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथं टाका. पुणे, नाशिक, मुंबई, नाशिक नाही, हे 4 आहेत, तेच टाका. हे बिलो 10,000 हेच राहू द्या, ठीक आहे. पुढचं आहे प्लेस टाका, डेट टाका, आणि एकावी प्रिंट पण काढून घ्यायची जर प्रिंट काढायची असेल तर, किंवा सबमिट म्हणून द्यायचं, ठीक आहे. एका वेळी व्यवस्थित पाहून घ्यायचा फॉर्म, सबमिट करायचं, ओके म्हणायचं. इथं म्हटलेलं की एडिट नाही करता येणार नंतर, म्हणून व्यवस्थित पाहून घ्यायचं, ठीक आहे. आता पुढे इथनं मागे यायचं, इथनं मागे येतं डायरेक्ट. इथनं जर तुम्ही क्लिक करण्याचा पुन्हा प्रयत्न केला तर होणार नाही, ठीक आहे. असं म्हणतं की तुम्ही ऑलरेडी अप्लाय केलेले. माय अकाउंट मध्ये जायचं, इथं कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये जायचं. त्याच्यानंतर वर्ष घ्यायचं, 2020 घ्यायचं, 2020. पोस्ट आहे दुसरीच, असिस्टंट मोटर. ठीक आहे, इथं टिक करायची चौकण मध्ये. पेनाव म्हणायचं, ऑनलाईन पेमेंट म्हणायचं, कारण की ऑनलाईनच करून टाकायचं, गुगल पे वर वगैरे वर होतं ते. नेट बँकिंग मध्ये घ्यायचं, ठीक आहे. क्रेडिट कार्ड वगैरे टाकायचे असतील तुम्ही करू शकतात, हे UPI काही चालत नाही याच्यात, ठीक आहे. नेट बँकिंग मध्ये जायचं, नेट बँकिंग मध्ये पेटीएम ऑल बँक्स करायचं. पेटीएम ऑल बँक्स करल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट करायचं. त्याच्यानंतर भीम UPI करून द्यायचं. तुमचा गुगल पे चा आयडी असेल, फोन पे चा आयडी असेल, तो टाकायचा. आणि ही एक रिसीट येते पूर्ण हे केल्यानंतर, ठीक आहे. ही रिसीट प्रिंट काढून डायरेक्ट याची PDF बनवून ठेवायची, कारण की ही लागते व्यवस्थित, ठीक आहे.
तर याची जी आहे प्रिंट काढून ठेवायची. तर हा झाला तुमचा फॉर्म. ठीक आहे, तुम्ही म्हणणार की अत्यंत फास्ट होता सर, पण त्याला पर्याय नाही, कारण की जे होतं तर ते फास्ट घ्यावं लागणार आहे, कारण की ऑलरेडी आपल्याकडे कमी वेळ आहे, त्याच्यात तुम्ही फॉर्म भरण्यापासून तयारी करतायत. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरायचा ते पाहिलं. आता आपण रेग्युलर आपले जे कोर्सेसचे व्हिडिओ येतील ते पाहणार आहोत. ठीक आहे, ज्यांना काही क्वेरी असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका, आमची जी टेक्निकलची टीम असेल जी हे सर्व पाहते तर ते तुम्हाला आन्सर करतील. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.